आता एक ब्रेकिंग बातमी येते. राज्यभरात अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे. गारपीटीमुळे पिकांचं आतोनात नुकसान झालंय. वाशिममध्ये 987 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. ज्वारी, बाजरी, टमाटर, भुईमूग पिकांना फटका बसलेला आहे. साताऱ्यात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे कांदा पिकांचंही नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या 2 दिवसात 987 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. यात ज्वारी, बाजरी, टमाटर, भुईमूग, उन्हाळी मूग, तीळ, आंबा यासह भाजीपाला आणि इतर पिकांचंही नुकसान झालंय. यात सर्वाधिक फटका हा मानोरा तालुक्याला बसलाय. तर बऱ्याच घरांची पडझड सुद्धा झाली आहे. अनेकांच्या घरावरील छप्पर देखील उडून गेले आहेत. बऱ्याच रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाचा प्रकोप हा हिरावून घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, तर जनजीवन देखील विस्कळीत झालंय. हवामान खात्याने आणखी 4 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. तर राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट देखील झालेली आहे. गारपिटीमुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी पंकज गाडेकर हे माझ्यासोबत जोडलेले आहेत. पंकज, खरं तर अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये नेमकं सध्याची अपडेट काय? कारण बाजरी, टमाटर, भुईमूग, उन्हाळी मूग अशा वेगवेगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सध्याची काय परिस्थिती आहे? कारण गेल्या मागील काही दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे. त्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, आंबा असेल, कांदा, उन्हाळी भुईमूग असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर अनेकांच्या घरावरचे छप्पर सुद्धा उडून गेलेले आहेत. 25 आणि 26 तारखेचा जर विचार केला, ज्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, 987 हेक्टरवरती या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि काल जो पाऊस झालेला आहे, गारपीट झालेली आहे, याचे पंचनामे सध्या शासनाकडून केल्या जात आहे. मात्र कुठेतरी मदतीची आशा जी आहे शेतकऱ्यांना ही लागून आहे. अद्यापपर्यंत ज्या या गारपीट झालेली आहे याची शेतकऱ्यांना मदत काय दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पंकज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.